नमस्कार, आज आपण इतिहास व राज्यशास्त्र यामधलं इतिहास, त्याचं स्वरूप व व्याप्ती हा घटक पाहणार आहोत. तर बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला इतिहासाचा अर्थ स्पष्ट करता येईल, इतिहासाच्या अभ्यासाचं प्रयोजन व त्याचा अर्थ सांगता येईल. त्याचप्रमाणे इतिहासाची साधनं कोणती, इतिहासाच्या साधनांचे प्रकार बदलत्या काळानुसार, इतिहासाच्या साधनांचं स्वरूप कसं बदलत गेलं हे देखील आपल्याला सांगता येईल. तत्पूर्वी थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहून घेऊयात. बघा, सर्व सामाजिक शास्त्र मानवाचा विविध अंगांनी अभ्यास करीत असतात. इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र या विविध ज्ञान शाखा असल्या तरीच सर्व ज्ञान शाखांच्या अभ्यासाचा विषय माणूस हाच आहे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. साहजिकच सामूहिक जीवन जगताना समाजातील निरनिराळ्या घटकांशी होणारा सुसंवाद, विसंवाद, त्याचं वर्तन या सर्वांचा अभ्यास सामाजिक शास्त्रातून केला जातो. हा अभ्यास वर्तमानातल्या समाज गटाचा असतो. वर्तमानातला माणूस किंवा त्याचा समूह व समाज गट हा काळच्या भूतकाळातून परिणत होत आलेला आहे. प्रत्यक्षात वर्तमान काळ एवढा क्षणभंगूर असतो की तो चिमटीत पकडताच येत नाही. पाहता पाहता वर्तमान क्षण भूतकाळ बनतो. भूतकाळात गेलेल्या या वर्तमान क्षणापासून तर ते मागील लक्षावधी वर्षांच्या भूतकाळाचा अभ्यास करणारी ज्ञान शाखा म्हणजेच काय, तर म्हणजेच इतिहास. मानव समूहाच्या समग्र वाटचालीचा मागोवा इतिहासात घेतला जातो. त्यात माणसाचा आर्थिक व्यवहार, त्याची सामाजिक वाटचाल, नैतिकतेची जाण, धार्मिक श्रद्धा, राजकीय घडामोडी या साऱ्या गोष्टींचा समावेश असतो. इतिहास हा अभ्यास कसा केला जातो तर हे आपण यामध्ये समजून घेणार आहोत. बघा, इतिहास म्हणजे केवळ गोष्टीरूप कथाकथन नव्हे, तर ते एक शास्त्र आहे. त्या शास्त्राच्या अभ्यासाची एक पद्धत आहे. निष्कर्ष काढण्याची ही सर्वसामान्य अशी रीत आहे हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच दृष्टीने इतिहासाच्या विविध शाखा, त्याचं स्वरूप, प्रयोजन हे जाणून घेणं महत्वाचं आहे. लक्षावधी वर्षाच्या वाटचालींच्या पाऊल खुणा या मातीत उमटवीत माणूस या पृथ्वी तलावर वावरला. त्यांच्या या पाऊल खुणा म्हणजेच इतिहासाची साधना. निरनिराळ्या वस्तू संग्रहालयातून ही साधनं सांभाळून ठेवलेली असतात. इतिहास अभ्यासकीय साधनांचा उत्खननात सापडलेल्या पुराव्यांचा अर्थ, अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतात आणि आमच्या वाटचालीच्या स्मृती जागवल्या जातात. या लक्षावधी वर्षाच्या वाटचालीला कालगणनेच्या कोंदनात बसवलं जातं व गतकालीन घटनेला निश्चित ऐतिहासिक संदर्भ प्राप्त होतो. या साऱ्या गतकालीन वाटचालींच्या संदर्भातच आजचा वर्तमान समजून घ्यायला असतो. तर आपण सुरुवात करूयात. आता सर्वात पहिले आपण इतिहास व त्याचा अर्थ पाहूयात. बघा, प्रत्यक्षात आपल्या समोर घडलेली घटना व भूतकाळात घडलेली घटना कशी घडली असणार, हे कसं घडलं, हे कसं काय झालं या स्वरूपाचे प्रश्न आपण सतत विचारत असतो. हे प्रश्न ज्याप्रमाणे वैयक्तिक पातळीवर असतात तसेच सामूहिक पातळीवर देखील असतात. याच प्रकारच्या प्रश्नांचा शोध घेत हे असे कसे घडले या स्वरूपात भूतकाळाची मांडणी करणारे सामाजिक शास्त्र म्हणजेच इतिहास. इतिहास म्हणजे केवळ मढी उकरणे नव्हे, गत गोष्टींचा निरर्थक कथ्याकूट नव्हे, गतकाळाच्या संदर्भात आजच्या वर्तमानाचा अर्थ शोधणे म्हणजेच इतिहास. आजचा वर्तमान म्हणजेच आजची आपल्या देशाची, समाजाची, कुटुंबाची स्थिती. हा वर्तमान काळ कालच्या भूतकाळाच्या संदर्भात समजून घेणे म्हणजेच इतिहास धुंदाळणे. कालच्या भूतकाळातूनच आजचा वर्तमान निर्माण झालाय. इतिहास म्हणजे आजच्या वर्तमान अवस्थेची पाळेमुळे धुंदाळणे. आजचा स्वतंत्र भारत समजून घ्यायचा असेल तर ज्या पारतंत्र्यातून व स्वातंत्र्यासाठीच्या बलिदानातून आजचं स्वातंत्र्य साकारलं ते समजून घ्यावं लागतं. म्हणजेच गेल्या 100-200 वर्षाचा इतिहास अभ्यासावा लागतो. जस जसे मागे जाऊ तस तसे 400 वर्षापूर्वीची, 800 वर्षापूर्वीची, 1200 वर्षापूर्वीची असे करत करत 4000 वर्षापूर्वीची मानवाची वाटचाल देखील आपल्याला रेखाटता येते. त्यावरून प्रगती अधोगती जाणून घेणे म्हणजेच इतिहास शोधणे होय. इतिहास म्हणजे असे घडले हे गतकाळाच्या अनुषंगाने अभ्यासलं जातं आणि वर्तमानाचे आकलन घडते.
एकूणच मानवी समाजाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एकूण मानवी जीवनाची समग्र वाटचाल कशी झाली हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. ही वाटचाल जाणून घेण्यासाठी मानवी जीवनातील सर्वात प्रभावी घटक अभ्यासला जातो. त्या घटकावरून एकूण समाजाचे आकलन होते. हा प्रभावी घटक कोणता या बाबतीत निरनिराळी मते आहेत. काही इतिहास तज्ञांच्या मते मानवी जीवनातला अर्थव्यवहार हा सर्वात प्रमुख घटक, तर काहींच्या मते वैचारिकता महत्वाची, काही तज्ञांना गतकाळातल्या घटना महत्वाच्या वाटतात, तर काहींना राजकीय घडामोडी. परिणामी शीतावरून भाताची परीक्षा या उक्तीनुसार एकूण मानवी जीवनाची गतकालीन वाटचाल अभ्यासताना ज्या शीतावरून परीक्षा करायची ते शीत कोणते या मुद्द्यावरून निरनिराळ्या शब्दात इतिहासाचा अर्थ सांगितला आहे. इतिहासाचा नेमका अर्थ अगदी मोजके शब्दात सूत्ररूपाने सांगणे म्हणजेच इतिहासाची व्याख्या. निरनिराळ्या इतिहासकारांनी इतिहासाच्या अनेक शाखा व्याख्या केलेल्या आहेत. तसेच अनेक व्याख्या परंपरांनी वेगवेगळ्या भाषेत असल्या तरी त्या सर्वांचा अर्थ हा एकच आहे. मानवी जीवनाची समग्र वाटचाल म्हणजे इतिहास ही व्याख्या आता सर्व मान्य होऊ पाहत आहे. ही वाटचाल कुठल्या माध्यमातून अभ्यासता येईल याचं स्पष्टीकरण इतिहासाच्या काही प्रमुख व्याख्यांमधून मिळतं. हेरोडॉट्स या प्राचीन ग्रीस इतिहासकारांच्या शब्दात इतिहास म्हणजे गतकालीन अविस्मरणीय आणि महत्वाच्या घटकांचा शोध होय असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे सर जॉन सीली यांनी इतिहास म्हणजे गतकालीन राजकारण या शब्दात त्यांनी इतिहासाची व्याख्या केलेली आहे. कार्ल मार्क्स यांनी गतकाळातल्या उपजीविकेच्या साधनांकडे विशेष लक्ष दिले आणि इतिहास म्हणजे केवळ वर्ग संघर्षाची गाथा या शब्दात त्यांनी इतिहासाची व्याख्या केलेली आहे. तात्पर्यच काय, तर गतकालीन समाजाची वाटचाल अभ्यासताना संस्कृतीचा, राजकारणाचा, आर्थिक संघर्षाचा किंवा काही महत्वपूर्ण घटकांचा शोध घेतला की त्यावरून सर्व समाजाचे चित्र रेखाटता येते असा हा विचार आहे. उदाहरणार्थ यथा राजा तथा प्रधान या वाक्यावरूनच एक गोष्ट स्पष्ट होते की गतकालीन वाटचालीतील राजसत्तांचा अभ्यास केला, राजघराण्यांच्या उदयास्त रेखाटला की त्यावरून सामान्य समाजाची परिस्थिती ही लक्षात येऊ शकते. हेच सूत्र या सर्व व्याख्यांच्या मुळाशी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आता आपण या इतिहास त्याचं प्रयोजन व स्वरूप पाहूयात. त्यात आपण सर्वात आधी इतिहासाचं प्रयोजन पाहूयात. बघा, गतकालीन समाजाची वाटचाल इतिहासात अभ्यासली जाते हे आपण समजून घेतलं. सामान्यत असा प्रश्न विचारला जातो की कशासाठी हा अभ्यास करायचा, गतकाळातील राजांनी किती लढाया केल्या आणि किती सुधारणा केल्या आणि कसा राज्यकारभार केला हे जाणून घेऊन त्याचा आपल्याला काय उपयोग होणार आहे, कशासाठी आम्ही हा इतिहासाचा भार वाहायचा यांसारख्या प्रश्नांमधून आपण इतिहासाच्या अभ्यासाच्या प्रयोजनाचा शोध घेत असतो. इतिहासाचा अभ्यास हा गेलेल्या क्षणाचा म्हणजे भूतकाळाचा शोध होय. या भूतकाळात डोकावून आपण आजच्या वर्तमानाचा बोध घेत असतो. आजचे वर्तमान समजून घेऊनच आपण भविष्याचा वेध घेतो. तात्पर्यच काय, तर आजचा वर्तमान समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहास अभ्यासावा लागतो. हे समजून घेण्यासाठी साधं उदाहरण घेता येईल. बघा, आपण प्रवासात आहोत, अचानक गाडी बंद पडली, अशा व्यवस्थेत आपण काय करतो? वर्तमान समजून घेण्यासाठी म्हणजेच आपण कुठे आहोत हे जाणण्यासाठी आपण मागे पाहतो, भूतकाळात म्हणजे गेल्या 4-2 तासात डोकावतो व किती किलोमीटर प्रवास करून आलो हे जाणून घेतो. यातून आपल्याला वर्तमानाचा बोध होतो व भविष्याचा आलेख देखील आपल्याला रेखाटता येतो. याचा अर्थ अजून किती किलोमीटर प्रवास राहिला आहे हे जाणून घेता येतं. वर्तमान स्थिती समजण्यासाठी भूतकाळात डोकावणे आवश्यक असतं. तात्पर्य, भूतकाळाच्या संदर्भात वर्तमानाचे आकलन करणे हे इतिहासाचं प्रयोजन आहे. भूतकाळाचे विस्मरण झाल्यास स्मृतीभ्रंश झालेल्या माणसासारखी अवस्था होते. वर्तमान स्थितीचे आकलन होत नाही. आपण वर्तमानातले अस्तित्व आपल्या पूर्वस्मृतीवर म्हणजेच गतकाळावर इतिहासावर अवलंबून असतं. तेव्हा इतिहास आपल्याला वर्तमानाचे भान देतो व असे वर्तमानाचे भान देणे हे इतिहासाचं प्रयोजन ठरतं.
अगदी आदि मानवाच्या अवस्थेपासून ते आज 21व्या शतकाच्या उंबरठ्यापर्यंत आपण कसे येऊन पोहोचलो हे समजल्याशिवाय आजच्या प्रगतीचं मूल आपल्या ध्यानी येत नाही. पुढच्या लाठेच मागचा शहाणा या म्हणीचाही प्रयत्न इतिहासातून येतो आपल्याला. गतकाळातील चुकांच्या संदर्भात वर्तमानातल्या माणसाला शहाणा करणे हे इतिहासाचं आणखी एक प्रयोजन आहे. अंतर्गत कलहामुळे, राजकीय अस्थैर्यामुळे, आपापसातल्या दुहीमुळे देश परकीय आक्रमणाला बळी पडतो. राष्ट्रीय ऐक्यामुळे समर्थ आणि बलवान राष्ट्र उभं राहतं. अशा प्रकारचे सूचन पूर्वानुभवावरून इतिहास करत असतो. गतकाळातल्या चुका टाळून अधिक चांगली जीवनाभूती आपल्याला वर्तमानात घेता येते. इतिहास हा भूतकाळाचा आरसा आहे. भूतकाळातले वास्तव जसेच्या तसे इतिहासातून अभिव्यक्त होते, अशी अभिव्यक्ती म्हणजे गतकाळाचे सत्यान्वेषण हे इतिहासाचं प्रयोजन असतं. त्यानंतर पुढे आता आपण या इतिहासाचं स्वरूप हे कशा प्रकारचं असतं तर ते इतिहासाचं स्वरूप पाहून घेऊयात. बघा, इतिहासाच्या स्वरूपाविषयी अनेक गैरसमज आहेत. इतिहास आपल्याला हवा तसा लिहिता येतो हा एक गैरसमज. इतिहासात आपल्याच माणसाची नोंद इतिहासकार करतात. आपल्या सोयीनुसार घटनांची, व्यक्तींची निवड करून त्यांना महत्व दिलं जातं हा आणखी एक गैरसमज आहे. इतिहासाचं खरं स्वरूप कळलं तर गैरसमज दूर होऊ शकतील. इतिहास हे एक सामाजिक शास्त्र आहे. कथा किंवा कादंबरीपर कल्पना विलासावर आधारित हा विषय नव्हे. शास्त्र म्हटल्यानंतर अभ्यासाचे, संशोधनाचे तसेच प्रतिपादनाचे एक स्वतंत्र तंत्र असतं. तसे ते इतिहासातही आहे. आपल्याला हवा तसा आपल्या कल्पनेला भावणारा इतिहास लिहिता येत नसतो आणि तो कोणी लिहिला तरी मान्यता पावत नाही. गतकाळातल्या घटनांचा शोध घेण्याचं एक तंत्र असतं. त्यातून जे सत्य उलगडेल ते स्वीकारावंच लागतं, कितीही अप्रिय असलं तरी देखील. इतिहासात एकूण समाजाचे चित्र रेखाटलेले असतं, पण ते बरेचसे दुसर भासते. समाजातील व्यक्ती म्हणून, समूह म्हणून, जात धर्मगट म्हणून आपला उल्लेख इतिहासात जेव्हा आपण धुंडाळतो तेव्हा निराशा पदरी येते. समाजातल्या अशा अनेकांना असं वाटतं की आपला उल्लेख इतिहासात येत नाही, तो मुद्दाम टाळला जातो. कारण इतिहास लेखक अमक्यात अमक्या जातीचा, गटाचा, धर्माचा आहे. आज आपण प्रत्येक जण गतकाळातल्या इतिहासातून आपले स्वतःचे, स्वतःच्या जातगटाचे, कुटुंबाचे प्रतिबिंब धुंडाळू लागलो आहोत व ते आढळत नाही, म्हणून इतिहासाविषयीचं गैरसमज करून घेत आहोत. इतिहास कोणाची नोंद घेतो हे प्रथम आपण समजून घेतलं म्हणजे इतिहासाचं स्वरूप अधिक स्पष्ट होईल. इतिहास म्हणजे लक्षावधी वर्षाचा, किमान काही हजार वर्षांचा भूतकाळ असतो व या भूतकाळात होऊन गेलेल्या लक्षावधी लोकांची नोंद इतिहास घेऊ शकत नाही. जन्माला येऊन काही वर्ष जगलेल्या व कालांतराने मृत्यू पावलेल्या प्रत्येक जीवांची नोंद घेतली तर इतिहास म्हणजे लक्षावधी लोकांची नुसती जंत्री बनेल. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांचा उल्लेख इतिहासात येत नसतो. कुणाची नोंद इतिहासात होते तर अशा व्यक्तींची नोंद इतिहासात होते की ज्यांच्या कार्याचा समाज जीवनावर किंवा राष्ट्रावर दूरगामी परिणाम झालेला असतो. मुळात आपण अभ्यासत असतो समाज जीवनाची वाटचाल. गतकाळातील पावर खुणांचा शोध घेत इतिहास साकारतो. आपल्यासारखी सामान्य माणसे जन्माला येतात आणि मरून जातात. ज्यांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा समाज मनावर उमटलेल्या असतात त्यांचीच नोंद इतिहासामध्ये होत असते. त्याच दृष्टीने रोमन सम्राट जुलियस सीझर, इंग्लंडची राणी एलिझाबेथ, फ्रान्सचा राजा 16वा लुई किंवा भारतातले राजे सम्राट अशोक, अकबर किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांची नोंद इतिहासात होते. सिद्धार्थ गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, येशू ख्रिस्त, हजरत महम्मद पैगंबर, कन्फ्युशियन, ताओ, कणाद, कपिल, चार्वाक यांच्या स्मृती इतिहासात जागवतो, तो त्यांच्या तत्वचिंतनात्मक योगदानामुळे. एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज तसेच तुकाराम महाराज, गोरोबा महाराज, जनाबाई अशांची नावं इतिहास जागवतो,
तो त्यांच्या विशिष्ट जातीपंथामुळे नव्हे तर त्यांच्या वैचारिक योगदानामुळे, भक्तिपंथातील त्यांच्या कार्यामुळे। महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दोंडो केशव कर्वे, आगरकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांची नोंद इतिहासात होते, ती त्यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे। आजही आपल्यात असले असेही काही अशीच माणसं स्मरणात राहतात, ती त्यांच्या निस्वार्थ कार्यामुळेच। मरावे पर कीर्तिरूपी उरावे या म्हणीनुसार कीर्तिरूपाने अमर राहील असे कार्य ज्यांनी केले, मग ती माणसे कुणीही असोत स्मरणात राहतात, अशांची नोंद इतिहासात होतेच। तात्पर्य काय? तर इतिहासाचं स्वरूप एकूण मानव जीवनाच्या गतकालीन वाटचालीचा मागोवा घेणारे आहेत। या वाटचालीत लक्षात राहतील त्या पाऊल खुणा, मग अशा पाऊल खुणा उमटवणारे सारेच इतिहासाच्या अभ्यासाचा विषय बनतात। ज्ञात असलेल्या घटकांचा अन्वयार्थ लावून त्यांचे यथायोग्य स्पष्टीकरण इतिहास करतो व हे स्पष्टीकरण समाजापर्यंत पोहोचवतो। म्हणून राजकीय विचारवंतांपैकी प्लॅटो, ऑरिस्टॉटल, कौटिल्यपर्यंत शास्त्रांपैकी आर्यभट्ट, भास्करापासून अगदी न्यूटनपर्यंत सिग्मंड फ्राईड पासून कार्ल मार्क्सपर्यंत सर्वांचा समावेश इतिहासात होतो। मानवी जीवनाची वाटचाल रेखाटायची म्हणजे त्यांच्या सर्वच हालचालींचा, व्यवहारांचा, अभिव्यक्तींचा मागोवा घ्यायचा। म्हणून लिओनार्डो द विन्सी सारखा चित्रकारही इतिहासाचा विषय ठरतो, तसाच कालिदास आणि शेक्सपियर सारखा कवी देखील इतिहासात अभ्यासला जातो। इतिहास हे गतकाळाचा मागोवा घेणारे एक शास्त्र आहे, अर्थात रसायनशास्त्रासारखे किंवा पदार्थ विज्ञानासारखे ते निखळ शास्त्रही नाही, काही प्रमाणात ते कलाही आहे। अभ्यासाच्या पातळीवर ते शास्त्र आहे, तर अभिव्यक्तीच्या पातळीवर कला। त्यानंतर आता आपण या इतिहासाची साधनं पाहणार आहोत। बघा, इतिहास हे एक सामाजिक शास्त्र असल्यामुळे त्या शास्त्राच्या अभ्यासाची, प्रतिपादनाची एक सर्वसंमत अशी पद्धत असते। भूतकाळात म्हणजेच हजारो वर्षापूर्वी किंवा अगदी नजीकच्या काळात म्हणजे गेलेल्या क्षणात, तासात, दिवसात, महिन्यात किंवा वर्षात घडलेला एखादा प्रसंग किंवा घटना कशी घडली हे नेमकेपणाने इतिहास सांगतो। हे प्रतिपादन ज्यावर आधारलेले असते त्या आधारभूत गोष्टींना इतिहासाची साधनं म्हणतात। एखादा फौजदारी गुन्हा घडल्यानंतर पोलीस जेव्हा तपास करतात तेव्हा ते खरे तर भूतकाळाच्या घडलेल्या घटनेची साधनं गुंडाळत असतात, गुन्हेगारांच्या पाऊल खुणांचा शोध घेत त्यांचा माग काढतात। घटना कशी घडली असेल याविषयी आधारभूत तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी करतात। इतिहासाच्या प्रतिपादनातही असाच तपास असतो। पुराव्यांच्या आधारावरचा आणि फक्त फौजदारी घटनांचाच नव्हे तर गतजीवनात घडलेल्या अनेक गोष्टींचा, असे असे घडले हे प्रतिपादन ज्या आधारावर केले जाते त्या आधारभूत घटकांना इतिहासाचं साधन म्हणतात, हे आपण समजून घेतलं। हे आधारभूत घटक किंवा गोष्टी कोणकोणत्या प्रकारच्या असतात हे जाणून घेणं महत्वाचं साधन स्वरूप समजणं असतं। इतिहासाची साधने प्रामुख्याने दोन प्रकारची असतात। पहिला प्रकार वस्तुरूप साधनांचा, ज्याला पुरातत्वीय साधनं म्हणतात, आणि दुसरा प्रकार आहे लिखित साधनांचा, ज्याला पुराभिलेखीय साधनं असं म्हणतात। पुराभिलेखीय साधने प्रामुख्याने तालपत्रांचा तथा गुर्जपत्रांचा आणि खरे तर कागदाचा वापर करून झाल्यानंतरच उपलब्ध होऊ लागली। गेल्या 700-800 वर्षातील पुराभिलेखीय साधने सापडतात व त्या आधारे त्या काळातल्या घडामोडींचा मागोवा घेता येतो। पुरातत्वीय साधने मात्र लक्षावधी वर्षापूर्वीच्या कालखंडात देखील उपलब्ध होतात। ही लक्षावधी वर्षापूर्वीची पुरातत्वीय साधने मुख्यतः अस्थि अवशेषांच्या आणि दगडी हत्यारांच्या स्वरूपातील असतात। हे अवशेष उत्खननातून उपलब्ध होतात। क्वचित प्रसंगी नद्यांच्या काठांवर, मातीमध्ये किंवा नद्यांच्या पत्रातही अवशेष सापडतात। पुरातत्वीय साधनांमध्ये अस्थि अवशेषांना अनन्यसाधारण महत्व आहे। या अस्थि अवशेषांवर रेडिओ कार्बन किंवा कार्बन 14 या रासायनिक प्रक्रिया केल्या जातात व त्याच्या आधारे
त्या अवशेषांचा काळ निश्चित केला जातो. डायनासोर या अजस्त्र प्राण्याची हाडे अलीकडे सापडली. हा प्राणी लक्षावधी वर्षापूर्वी पृथ्वी तलावर होता हे या रासायनिक प्रक्रियेतून स्पष्ट झालं. ही हाडे किती लाख वर्षापूर्वीची आहेत हे या रासायनिक प्रक्रियेतून सांगता येतं. हडप्पा मोहनजोदडोच्या उत्खननात सापडलेली माणसांची प्राण्यांची हाडे त्या काळी म्हणजे 1920 सुमारास अमेरिकेतील पेन्सिल्व्हानिया विद्यापीठात पाठवली होती. त्यावर कार्बन-14 रासायनिक प्रक्रिया केली गेली. त्या प्रक्रियेतून हे स्पष्ट झालं की ही संस्कृती 5000 वर्षापूर्वीची आहे. आता या रासायनिक प्रक्रिया भारतातील काही प्रयोगशाळातूनही होतात. या इतिहासाच्या अस्थिरूप साधनांची चिकित्सा केली जाते. अस्थि अवशेषांना खालोखालच पुरातत्वीय साधनांमध्ये मातीच्या खापरांना महत्व आहे. खापरे ही पुरातत्वीय मुळाक्षर मानली जातात. मातीच्या भांड्यांनी गेली 1000 वर्ष माणसाची साथ केली. मातीची ही भांडी भांड्यांची खापरे त्यांचा पोत रंग बनावट व त्यांच्यावरील पॉलिश यावरून ही भांडी कुठली कोणत्या देशाची कोणत्या काळातील या प्रश्नांची उत्तर पुरातत्ववेत्ते देऊ शकतात. कालमापन पद्धतीमध्ये कार्बन-14 या पद्धती बरोबरच आणखी काही शास्त्रीय पद्धती आहेत. त्यांचा येथे केवळ उल्लेख केला पाहिजे. त्या पद्धती म्हणजेच पहिली आहे पोटॅशियम अर्गॉन पद्धती, दुसरी आहे डॉक्टर फॉरिंगटन यांनी शोधलेली तप्तधीम पद्धत, तिसरी आहे पुराचुंबकीय कालमापन पद्धत, चौथी आहे विभंजन तेजोरेषा पद्धती आणि पाचवी आहे फ्लुरिन टेस्ट पद्धती. तर या सर्व पद्धती वेगवेगळ्या पातळ्यांवर वापरल्या जातात. पुरातत्वीय साधनांमध्ये दैनंदिन जीवनातील असंख्य वस्तूंचा समावेश होतो. या वस्तू उत्खननातून सापडतात किंवा गेल्या 300-400 वर्षातल्या या वस्तू लोकांच्या संग्रही असतात. त्यांच्याकडून वस्तू संग्रहालयात येतात व अभ्यासल्या जातात. हडप्पा मोहनजोदडो येथील अशा प्रकारच्या अवशेषांवरून सिंधू संस्कृतीतील लोकांचे सामाजिक धार्मिक आर्थिक जीवन रेखाटले गेले आहे. मंदिर लेणी किल्ले वाडे गाड्या मशिदी गुरुद्वारे चर्चेस ही देखील इतिहासातील पुरातत्वीय साधने. या इमारतींवर असलेले शिलालेख हा तर अत्यंत विश्वसनीय पुरावा. लेण्यांमधील आणि मंदिराच्या बाह्य भिंतींवरील शिल्पविष्कार हा गतकालीन वाटचालीचा कला अभिव्यक्तीचा पुरावा. त्या आधारे प्राचीन भारतीय कलेचा इतिहास रेखाटला जातो. त्याचप्रमाणे धार्मिक इतिहासाचं स्वरूप देखील स्पष्ट होतं. पुराभिलेखीय साधने म्हणजे ताम्रपटावरील किंवा कागदांवरील नोंदवलेला पुरावा. गेल्या 700-800 वर्षापासून अशा प्रकारची साधने उपलब्ध होतात. ती कागदपत्रे एकतर मंदिरातून मठांतून किंवा वतनदार जहांगीरांच्या लादण्यातून आढळतात. अशा कागदपत्रांचा शोध घेऊन ही कागदपत्र पुराभिलेखागारातून संरक्षित ठेवली जातात व अभ्यासकांना उपलब्ध करून दिली जातात. ही पुरातत्वीय साधने मूलत हस्तलिखिताच्या स्वरूपात असतात. ही हस्तलिखितांना इतिहासाची साधने म्हणून अनन्यसाधारण महत्व असतं. मध्ययुगात तर असे हस्तलिखित कागदही दुर्मिळ असतात. प्रिंटिंग प्रेसचा वापर सुरू झाल्यावरही हस्तलिखितांचे महत्व कमी झालेले नाही. हस्तलिखित हे विश्वसनीय साधन मानलं जातं. हस्तलिखित कागदपत्रांच्या दांडोळ्यातूनच इतिहासाचार्य वी का राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधनं मिळवली. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ देखील त्याच प्रयत्नाचं फलित आहे. अलीकडच्या काळातील पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी लोकमान्य टिळक आगरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांची हस्तलिखित देखील अत्यंत दुर्मिळ पुरावा म्हणून पुराभिलेख संग्रहित संरक्षित ठेवलेले असतात. त्यानंतर पुढे आता आपण या इतिहासाची साधने आणि त्याचे प्रकार पाहणार आहोत. बघा त्यातला पहिला प्रकार आपण घेऊयात प्रथम दर्जाची साधने. गतकालीन वाटचालींचे पुरावे धुंडाळत ज्या अनेक गोष्टी हाती येतात त्या सर्वांचं विश्लेषण केलं जातं. त्यांची अस्तलता तपासली जाते. उपलब्ध झालेला पुरावा म्हणजेच इतिहासाचे साधन कुठल्या संदर्भातला आहे
कोणत्या काळातला आहे, संदर्भित घटनेशी कितपत संबंधित आहे याचा विचार केला जातो. समकालीनता जोखली जाते. इतिहासाच्या साधनांची वर्गवारी केली जाते आणि त्यानुसारच प्रामुख्याने दोन गटात ही साधने विभागली जातात. पहिल्या गटात प्रथम दर्जाची साधने तर दुसऱ्या गटामध्ये दुय्यम दर्जाची साधनं मोडतात. इतिहासाच्या साधनांचा हा दर्जा कशावर अवलंबून असतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. प्रत्यक्ष घटना घडत असताना जे पुरावे घटनास्थळी उपस्थित असतात म्हणजेच गतकाळातल्या प्रसंगाचे प्रत्यक्ष साक्षीदार असतात, घटनेच्या काळातले ज्यांचे अस्तित्व निर्विवादपणे सिद्ध असते अशी साधने प्रथम दर्जाची साधने मानली जातात. ही साधने पुरातत्वीय प्रकारातील आणि पुराभिलेखीय प्रकारातील असतात. न्यायालयीन प्रक्रियेत जसे प्रत्यक्ष साक्षीदारांच्या साक्षीला अनन्यसाधारण महत्व असतं तसेच ते इतिहास संशोधनातही असतं. समकालीन पुरावा म्हणजेच असं साधन प्रथम दर्जाचं साधन मानलं जातं. उदाहरणार्थ पुरातत्वीय साधनांपैकी शिलालेख हा प्रत्यक्षदर्शी पुरावाच असतो. आजही इमारतींच्या उद्घाटन प्रसंगी शिलान्यास प्रसंगी तपशिलांची नोंद करणारा दगड बसवला जातो. ही दगडावरची नोंद अत्यंत विश्वसनीय असते. अशी दगडावरची प्राचीनतम नोंद सम्राट अशोकच्या काळातील आहे. कलिंगचा शिलालेख किंवा इतर स्तंभालेख अशाच प्रकारचा प्रथम दर्जाचा पुरावा ठरतो. अशा शिलालेखांवर नोंदी ठेवण्याची पद्धत गेली 2500 वर्ष भारतात प्रचलित आहेत. शेकडो शिलालेख ताम्रपट सापडलेले आहेत, त्यावरून गतकालीन वाटचाल रेखाटली जाते. समुद्रगुप्तांच्या दिग्विजयाचे सविस्तर वर्णन इ.स. 4 अलाहाबाद स्तंभालेखावर आढळतं. इ.स. 11 राष्ट्रकूट नगरीचं अप्रतिम वर्णन नांदेड जिल्ह्यातील कंधारच्या शिलालेखातून येतं. शिलालेखाप्रमाणेच इतर पुरातत्वीय साधने देखील प्रथम दर्जाचे पुरावे ठरतात. उत्खननात सापडलेल्या घरातल्या अनेक वस्तू, धान्याचे कण, प्राण्यांची हाडे, निरनिराळे शिक्के, मूर्ती हा साराच प्रथम दर्जाचा पुरावा असतो. नाणी, शिल्प, स्थापत्य, अवशेष आपल्या काळाविषयीचा इतिहास उलगडत असतात. प्राचीन काळातील शिल्पविष्कार बौद्ध, जैन, हिंदू अशा स्वरूपात जरी अविष्कारित होत असला तरी त्यातील कला अभिव्यक्तीचे समान सूत्रच अधिक प्रभावी असते. शिवांचे तांडव, नृत्य करणारा शिल्पकार तेवढ्याच सामर्थ्याने सिद्धार्थ गौतम बुद्धांची धीरगंभीर मूर्तीही कोरतो. कलेचे क्षेत्र क्षुद्र अशा धार्मिक तेढीपासून सामाजिक तणावापासून अलिप्तच असतं याचं प्रत्यंतर हे पुरावा देत असतात. पुराभिलेखीय पुराव्यांपैकी असा पुरावा प्रथम दर्जाचा मानला जातो जो समकालीन आहे. उदाहरणार्थ चंद्रगुप्त मौर्यांच्या कालखंडात भारतात येऊन गेलेला मॅगेस्थनीज हा ग्रीक वकील भारतातल्या वास्तवात त्याने मौर्य प्रशासन व्यवस्थेची नोंद पाटलीपुत्र शहराचे वर्णन त्यांच्या इंडिका नावाच्या ग्रंथात करून ठेवले. हा प्रत्यक्षदर्शी प्रथम पुरावा प्रथम दर्जाचं साधन ठरतं. 7 भारतात येऊन गेलेला युएन संग हा चिनी प्रवासी त्याने भारतातल्या तत्कालीन विद्यापीठांना भेटी दिल्या. नालंदा, तक्षशिला ही विद्यापीठं प्रत्यक्ष पाहिली. ग्रंथालयातील समृद्ध ग्रंथसंभार पहिला व त्यांचे वर्णन केले. हे वर्णन प्रथम दर्जाचं साधन ठरतं. ते 7 समाजस्थितीच्या अभ्यासाचं. मध्ययुगातले अरब प्रवासी आहेत. इब्ने बनुता, इब्ने खल्दून किंवा कास्मा द गॉड यांसारखे पोर्तुगीज प्रवासी आहेत. यांची प्रवास वर्णने देखील प्रथम दर्जाची साधना ठरतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे असेच प्रत्यक्षदर्शी वर्णन अनेकांनी करून ठेवले. कवींद्र परमानंदाने लिहिलेले शिवभारत हा शिवकालीन प्रथम दर्जाचा पुरावा ठरतो. भारतीय स्वतंत्र चळवळीतील प्रत्यक्ष कागदपत्र, जेलमधले रेकॉर्ड, पोलीस खात्यातील कागदपत्रे, व्यक्तिगत संग्रहालयातले पुरावे ही सर्व प्रथम दर्जाची साधने होईल. या प्रथम दर्जाच्या साधनातूनच खरा इतिहास आपल्या हाती लागतो. त्यानंतर पुढचं इतिहासाचं साधन आहे दुय्यम साधन. तर त्या दुय्यम साधनाविषयी माहिती घेऊयात.
बघा, हजारो वर्षांच्या या वाटचालीत सगळ्याच घटकांच्या किंवा घटनांच्या बाबतीत प्रथम दर्जाची साधने उपलब्ध होतातच असं नाही. कित्येकदा अशा साधनांमधून देखील अनेक गोष्टींचा उलगडा झालेला नसतो. सविस्तरपणे शोध घेताना प्रथम दर्जाची साधने जशी हाती येतात तशीच दुय्यम साधनं देखील हाती येतात. घटना घडून गेल्यानंतर काही महिन्यांनी किंवा वर्षांनी किंवा शतकांनी त्या घटनेबद्दल कुणीतरी लिहून ठेवलेलं असतं, कुणाकडून तरी ऐकून कुणीतरी दुसऱ्याला किंवा दुसरा तिसऱ्याला सांगत असतो. ही माहिती अशी झिरपत जाते. ही माहिती प्रत्यक्षदर्शीची नसते, अशी नोंद हे दुय्यम साधन ठेवतं. गतकालीन घटकांची समकालीन नोंद सापडत नसेल तर वाङ्मयातील अभिव्यक्तीतून साकारलेला तोच प्रसंग इतिहासाचं दुय्यम साधन ठरतो व अभ्यासला जातो. वाङ्मयीन अभिव्यक्तीतून, कथेतून, लोककथेतून, दंतकथेतून सत्याचा काही प्रमाणात अपलाप झालेला असतो. तो लक्षात घेऊन अतिशयोक्ती वगळून कल्पनाविलास टाळून घटनेतील सत्य शोधावं लागतं. शिवशाहीच्या कालखंडाचा इतिहास अभ्यासताना छत्रपती शिवाजी राजांच्या काळातील मूळ कागदपत्रे जशी प्रथम दर्जाची साधने म्हणून पाहिली जातात तशीच गेल्या 100 वर्षात प्रकाशित ग्रंथ, संशोधनपर लेखही अभ्यासले जातात. हे प्रकाशित वाङ्मय इतिहासाचं दुय्यम साधन ठरतं. कुणीतरी संशोधकाचे एखाद्या विशिष्ट काल संदर्भात आपले मत बनवलेले असतं, एखाद्या प्रसंगाचे वर्णन केलेले असते. ते त्यांचे लिखाण प्रथम दर्जाचे नव्हे तर दुय्यम साधन असते हे लक्षात घ्यायचं. समकालीन असे प्रथम दर्जाचे साधन उपलब्धच नसेल तेव्हा दुय्यम दर्जाच्या साधनालाही अनन्यसाधारण महत्व येतं, कारण त्या साधनातून प्रथमतः सविस्तर माहिती ज्ञात होते. उदाहरणार्थ अश्वघोषाचा बुद्धचरित हा ग्रंथ, सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक शतकांनी अश्वघोषाने बुद्धचरित रचले. सम्राट कनिष्काच्या समकालीन असलेला हा चरित्रकार. तसं पाहिलं तर हे चरित्र दुय्यम दर्जाचे साधन ठरावं, पण इतकी सविस्तर माहिती व अत्यंत विस्ताराने रंगवलेले चरित्र हे प्रथमच हाती येतं व सिद्धार्थ गौतम बुद्धांविषयी हा ग्रंथ अत्यंत महत्वाचं साधन ठरतो. मराठ्यांच्या इतिहासाविषयी बखर वाङ्मयातून येणारी माहिती अशीच दुय्यम दर्जाची असते. दुय्यम दर्जाच्या साधनांवर संपूर्णतः विश्वासातून इतिहास लेखन करता येत नसतं. अशा दुय्यम साधनांची पडताळणी ही करावी लागते, विश्वसनीयता जोखावी लागते, सारासार विचार करून ग्राह्य अग्राह्य ठरवावं लागतं. वृत्तपत्रातल्या बातम्या किंवा स्फोट लेखन हे गेल्या 200 वर्षांच्या इतिहासाचं दुय्यम साधनच ठरतं. एखाद्या वृत्तपत्रात असलेली बातमी खरी म्हणून विसंबून चालणार नसतं, कारण दुसऱ्या वृत्तपत्रात अगदी विरुद्ध प्रकारची नोंद असलेली बातमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा वृत्तपत्र इतिहासाची साधने खरी, पण दुय्यम दर्जाची. अलीकडच्या काळात प्रकाशित वाङ्मय हे देखील दुय्यम दर्जाचं साधन, परंतु एखाद्याचे प्रकाशित आत्मचरित्र हे मात्र त्या व्यक्तीच्या अभ्यासाचं प्रथम दर्जाचं साधन ठरतं हे विसरता कामा नाही. तात्पर्य, दुय्यम दर्जाची साधने देखील इतिहासाची महत्वपूर्ण पुरावा असतात. त्यातही अनेक गोष्टींचा उलगडा हा होत असतो. दुय्यम दर्जाची साधने वापरताना त्यांची चिकित्सा करणे हे आवश्यकीय असतं. आता पुढे आपण इतिहासाच्या साधनांचं बदलतं स्वरूप पाहूयात. बघा, इतिहासाची साधनं ही कालानुरूप सतत बदलत गेलेली आहेत. लक्षावधी वर्षापूर्वीच्या रानटी अवस्थेतल्या माणसाजवळ दगडी हत्यारं, अवजारं आणि फार तर दगडी वाङ्मयाशिवाय काहीच नव्हतं. साहजिकच इतिहासपूर्व काळातील मानवी जीवनाची वाटचाल शोधताना दगडी पुरावे आणि अस्थि अवशेष प्राप्त होतात. कालांतराने समाज संघटित झाला. सुसंस्कृत अशा समाज जीवनाचे असंख्य पुरावे उत्खननातून उपलब्ध होऊ लागले. हडप्पा, मोहनजोदडो येथील उत्खननातून तर अगदी नेल पेंट आणि लिपस्टिक सारख्या अत्याधुनिक सौंदर्य प्रसाधनाचीही उपलब्धी झाली. तात्पर्य, संपन्न समाज जीवनाचे पुरावे सापडू लागले. ताम्रपट दिले गेले, शिलालेख कोरले गेले, नाणी प्रचारात आली, मूर्ती कोरल्या गेल्या, लेणी मंदिरे आकाराला आली, धर्मभक्ती बरोबरच कलाशक्तीचाही प्रभाव जाणवू लागला.
प्राचीन कालखंडाच्या वाटचालीचा माग घेताना आता वेगळ्या प्रकारचे पुरावे सापडू लागले. शिलालेख, ताम्रपट, शिल्प स्थापत्य अवशेष, नाणी या पुराव्यांना अनन्यसाधारण महत्व आलं. वाङ्मयीन परंपरातून इतिहास धुंडाळला जाऊ लागला. तालपत्रांचा शोध घेतला गेला. मध्ययुगात इतिहासाच्या साधनांचं स्वरूप बदललं. शिलालेख, ताम्रपट सापडत, परंतु त्यांचे प्रमाण कमी झाले, कारण कागद वापरात आला. हस्तलिखित कागदपत्र हे इतिहासाचं प्रमुख साधन बनलं. मंदिर मठांच्या लादण्यांमधून हस्तलिखित ग्रंथ धुंडाळले गेले. जहागीरदार वतनदारांच्या दप्तरखान्यातील ऐतिहासिक कागदातून आता इतिहास दडलेला होता. करीने, शकावल्या, तवारीखा, सनदा या स्वरूपाचा पुरावा मराठ्यांच्या इतिहासासाठी सापडू लागला. मोगल कालखंडात तवारीखा लिहिल्या गेल्या. चरित्र, आत्मचरित्र लिहिली गेली. त्या स्वरूपात पुरावे सापडू लागले. युरोपीय व्यापाऱ्यांच्या वखारी स्थापन झाल्या. या वखारीतून कागदपत्रांचा वापर वाढला. वखारींनी आपल्या मायदेशी पत्रव्यवहार केला. स्थानिक सत्तांशी त्यांचे संबंध आले. याच संबंधाची कागदपत्र पुरावा म्हणून सापडू लागले. इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच या व्यापारी सत्तांच्या वखारीतून त्या भाषेतील कागदपत्र कार्यालयीन पद्धतीने फाईल होऊ लागली. मराठी दप्तरखान्यातून मोडी लिपीतील कागद साचू लागला. त्याचबरोबर अरेबिक, पर्शियन आणि उर्दू कागदपत्रही पुराव्यांच्या स्वरूपात सापडू लागली. मध्ययुगीन इतिहासाची ही सर्व महत्वपूर्ण साधने मोडी, अरेबिक, पर्शियन लिपीतील, फ्रेंच, इंग्रजी, पोर्तुगीज, डच भाषेतही तत्कालीन इतिहासाचा शोध या पुराव्यांच्या आधारे घेतला गेला. नवे अजूनही घेतला जातोय. तात्पर्य, मध्ययुगीन इतिहासाचे पुरावे प्रामुख्याने पुरावी लेखीय आहेत. क्वचित पुरातत्वीय पुरावेही सापडतात. मध्ययुगीन काळासंदर्भात विशेष अशी उत्खनन झाली नसली तरी मध्ययुगीन शस्त्रास्त्रे, चिलखते, ढाली, पोशाख, इतर वस्तू, नाणी, शिक्के यांसारख्या पुरातत्वीय साधने आज अभ्यासकांसाठी वस्तू संग्रहालयातून उपलब्ध आहेत. आधुनिक काळात इतिहासाच्या साधनांचं स्वरूप बदललं. प्रिंटिंग प्रेसचा वापर सुरू झाल्याने वृत्तपत्र निघाली. वृत्तपत्र हे आधुनिक इतिहासाचं जरी दुय्यम साधन असलं तरी ते आधुनिक इतिहासाचं महत्वाचं साधन ठरतं. टंकलेखन यंत्राचा वापर सुरू झाल्यामुळे दप्तरखान्यातून आता हस्तलिखित कागदपत्रांबरोबरच छापील टंकलिखित गॅझेट सापडू लागले आहेत. सनदांच्या जागी आता गव्हर्नमेंट नोटिफिकेशन आणि गॅझेटच्या रूपातले पुरावे सापडू लागले आहेत. या पुराव्यावरून आधुनिक इतिहास धुंडाळला जातो. 20व्या शतकात टेप रेकॉर्डरचा वापर वाढल्यामुळे आता अनेक व्यक्तींच्या मुलाखती, व्याख्याने ध्वनिमुद्रित स्वरूपात पुरावा म्हणून उपलब्ध होऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे कॅमेरा वापरत असल्यामुळे छायाचित्रांच्या स्वरूपात अत्यंत विश्वसनीय असा प्रथम दर्जाचा पुरावा आधुनिक काळात उपलब्ध होतोय. ध्वनिमुद्रित फिती, फोटो याचबरोबर आता तर ऑडिओ व्हिज्युअल फिल्म्स देखील घटनांच्या अत्यंत काळजीपूर्वक नोंदणी करतायत. ध्वनिचित्रफिती या आधुनिक काळातील प्रथम दर्जाचा विश्वसनीय पुरावा होत. शिलान्यास, पायाभरणी, उद्घाटन या प्रसंगानिमित्त आज देखील शिलालेख कोरले जात आहेत. पण त्याचबरोबरच नवीन प्रकारच्या साधनांचे देखील उपलब्ध होत आहेत. तात्पर्य काय तर काळानुरूप इतिहासाच्या साधनांचं स्वरूप बदलत राहिलं. नवनवीन प्रकारची साधनं वापरात येत राहतात. जुनी इतिहासाची साधनं ही काही प्रमाणात राहतात. आधुनिक काळात देखील ताम्रपट लिहिले जातात, पण ते प्राचीन काळातल्या सारखे दानपत्र म्हणून नव्हे तर गौरवपत्र म्हणून. स्वातंत्र्य सैनिकांचे असे ताम्रपट दिले गेलेत. भविष्यात ही ताम्रपटे इतिहासाचे साधन ठरणार. त्यानंतर पुढे वस्तू संग्रहालय व संशोधन संस्था पाहूयात. बघा, अनेक लोकांना जुन्या पुराण्या वस्तूंचा संग्रह करण्याची हौस असते. कोणाला नाण्यांचा तर कोणाला पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह करणं आवडतं. ही आवड, हा छंद खरे तर इतिहासाच्या अभ्यासाला पोषक असा छंद आहे. या आवडीतून आपण गतकाळाच्या काही पाऊल खुणा जोपासत असतो.
इतिहासाच्या पाऊल खुणा शोधण्याचा प्रयत्न म्हणून आवर्जून गतकालीन वाटचालीचे पुरावे, दगडी हत्यारे, मातीच्या भांड्यांची खापरे, भांडी, अस्थी अवशेष, दैनंदिन वापरातील वस्तू, मूर्ती, शिल्पावशेष, नाणी, शस्त्रास्त्रे केल्या जातात अशा संग्रहांना व्यवस्थित वर्गीकरण करून प्रदर्शित केलं जातं। अशा प्रकारच्या संग्रहांना वस्तू संग्रहालय असं म्हणतात। ही वस्तू संग्रहालये इतिहासाच्या पुराव्यांचा, साधनांचा प्रमुख साठा असतो। या संग्रहालयातील वस्तू प्रेक्षकांना पाहण्यासाठी जशा प्रदर्शित करून ठेवलेल्या असतात, तशाच त्या इतिहास संशोधकांनीही अभ्यासासाठी उपलब्ध असतात। इतिहासाचं संशोधन करणाऱ्या आणि पुराव्यांची छाननी चिकित्सा करीत त्या आधारे इतिहासाची मांडणी करणाऱ्या ज्या संस्था असतात, त्यांना इतिहास संशोधन संस्था म्हटलं जातं। बहुतांशी अशा संस्थांचं स्वरूप स्वयंसेवी संस्थेसारखं असतं। या संस्थांवर शासनाचे प्रत्यक्ष नियंत्रण नसतं। संशोधन कार्याच्या बाबतीत त्या स्वायत्त असतात। पुराभिलेखीय आणि पुरातत्वीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशा निरनिराळ्या संस्था आपल्या महाराष्ट्रात देखील आहेत। पुरातत्वीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था तशा विरळच असतात। महाराष्ट्रात देखील अशा संस्था अपवाद म्हणूनच आढळतात। तर सर्वात पहिले आपण त्यामधलं वस्तू संग्रहालय पाहूयात। बघा, इतिहासाच्या पाऊल खुणा असलेले हे पुरावे महाराष्ट्रातील अनेक शहरातून संग्रहित करण्यात आलेले आहेत। अशा संग्रह करणे हा मानवी स्वभाव असून जगातल्या निरनिराळ्या देशातून देखील अशी संग्रह कृती आढळते। ऐतिहासिक वस्तूंच्या या संग्रहाचे आणि त्यांचे प्रदर्शनाचे स्वतंत्र असे शास्त्र विकसित झाले असून त्या शास्त्राला वस्तू संग्रह शास्त्र असं म्हणतात। या शास्त्रातली तज्ज्ञ मंडळी वस्तू संग्रहालयाची देखभाल करत असतात। वस्तू संग्रहालये दोन प्रकारची असतात हे आपण अभ्यासलं। पुराभिलेखीय संग्रहालयात प्रामुख्याने ऐतिहासिक कागदपत्रांचा, ग्रंथांचा, हस्तलिखितांचा, दप्तरखान्यातील पत्रव्यवहारांचा, तवारीखा, करीने यांचा संग्रह असतो। त्याचप्रमाणे आधुनिक काळातील कार्यालयीन गुप्त कागदपत्रे देखील याच संग्रहामध्ये संरक्षित ठेवली जातात। आपल्या देशातला सर्वात समृद्ध असा पुराभिलेखीय संग्रह दिल्लीतल्या राष्ट्रीय पुराभिलेखागारात आहे। त्याशिवाय प्रत्येक राज्याच्या राजधानीत राज्य पुराभिलेखागार आहे। मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेज इमारतीच्या तळमजल्यावर महाराष्ट्र राज्य पुराभिलेखागारांचे प्रचंड ग्रंथालय आहे। त्याशिवाय पुण्यात पुणे अभिलेखागार पेशवे दप्तर नावाचे प्रचंड संग्रह असलेले कार्यालय आहे। या शासकीय पुराभिलेखीय संग्रहालयाशिवाय महाराष्ट्रात काही स्वयंसेवी संस्थांची पुराभिलेखीय संग्रहालये आहेत। पुण्याचे भारत इतिहास संशोधन मंडळ हे सर्वात ख्यातकीर्त असा कागदपत्रांचा संग्रह असलेले संग्रहालय होय। इतिहासाचार्य राजवाडे यांनी आयुष्यभर भटकंती करून महाराष्ट्रातल्या खेडोपाडी हिंडून जहागीरदार वतनदारांच्या लादण्यातल्या मठा मंदिरातील जुनी कागदपत्रे पोथ्या धुंडाळल्या आणि संग्रहित केल्या। त्यांच्या प्रयत्नातूनच ज्ञानेश्वरी सारखा दुर्मिळ ग्रंथ देखील प्रकाशात आला। मराठवाड्यातल्या बीड या गावातल्या पटांगण मठात त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्रथमतः हस्तलिखित स्वरूपात सापडला। राजवाडे यांनी जमवलेली लक्षावधी कागदपत्र भारतात इतिहास संशोधन मंडळात संग्रहित आहेत। महामहोपाध्याय वी वा मिराशींच्या प्रेरणेने नागपुरात विदर्भ इतिहास संशोधन मंडळ ही संस्था अस्तित्वात आली। या संस्थेने मध्ययुगीन इतिहासाबरोबरच प्राचीन इतिहासाच्याही माग काढला। त्यांच्याही संग्रही काही दुर्मिळ हस्तलिखित कागदपत्र आहेत। अशाच प्रकारच्या हस्तलिखित कागदपत्रांचे संग्रह औरंगाबादेत एकनाथ संशोधन मंडळाच्या रूपात तर नांदेडला गोतीधीर इतिहास संशोधन मंडळाच्या स्वरूपात अस्तित्वात आहेत। हे संग्रह पुराभिलेखीय संग्रह म्हणून ओळखले जातात। पुरातत्वीय संग्रहालय हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचा दुसरा प्रकार आहे। पुण्यात केळकर वस्तू संग्रहालय हे असेच एक ख्यातनाम संग्रहालय आहे। स्वयंसेवी संस्थेच्या स्वरूपात अस्तित्वात असलेलं महात्मा फुले संग्रहालय आणि डेक्कन कॉलेजचे संग्रहालय ही पुण्यातील आणखी दोन वस्तू संग्रहालय।
मुंबईतले प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम तर जगभर प्रसिद्ध असलेले ऐतिहासिक वस्तू संग्रहालय होय. दिल्लीतलं नॅशनल म्युझियम, हैदराबादमधलं सालार जंग म्युझियम ही आणखी काही जगप्रसिद्ध वस्तू संग्रहालय आहेत. त्याशिवाय पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यानात, औरंगाबादेत आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या ठिकाणी देखील राज्य पुरातत्व संचालनालयाची वस्तू संग्रहालय उभी राहिली आहेत. अहमदनगरलाही अहमदनगर वस्तू संग्रहालय या नावाचे एक वस्तू संग्रहालय आहे. ही सर्व वस्तू संग्रहालय पुरातत्वीय संग्रहालय हे आहेत. त्यानंतर पुढचं पाहूया पुराभिलेख संस्था. पुराभिलेख संग्रह संकलित करणाऱ्या वस्तू संग्रहालयातून पुराभिलेखीय संशोधन करणाऱ्या संस्थाही कार्यरत आहेत. किंबहुना प्रथम अशा संशोधन संस्था अस्तित्वात आल्या व त्या अनुषंगाने पुराभिलेखीय संग्रह संकलित झाले. अशा संस्थांमधून वार्षिक अधिवेशनाच्या माध्यमातून मासिक किंवा पाक्षिक सभेतून कागदपत्रांवर आधारित शोध निबंधाचे सादरीकरण, चर्चा सतत होत राहतात. अशा परंपरा पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळातच आहेत. याशिवाय संशोधन मंडळाच्या संशोधन पत्रिकेतून संशोधनपर लेख प्रकाशित करणे हे देखील या संस्थेचं प्रमुख कार्य राहिलं आहे. मुंबईतील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने देखील इंग्रजी आणि संस्कृती या नावाचे इतिहास संशोधनाला वाहिलेले त्रैमासिक प्रकाशित होतं. धुळ्याची राजवाडे इतिहास संशोधन मंदिर ही संस्था ही अशीच एक पुराभिलेखीय संशोधन संस्था आहे. संशोधक या नावाचे एक नियतकालिक प्रकाशित होतं. त्यानंतर पुढची संस्था पाहूया पुरातत्वीय संस्था. बघा, वैयक्तिक पातळीवर कागदपत्रांचा शोध घेणे तसेच तुलनात्मक दृष्ट्या सहज साध्य काम करणाऱ्या काही व्यक्ती आढळतात. पुरातत्वीय शोध हे आणखी कठीण काम. पुरातत्वीय वस्तूंचा संग्रह आणि संशोधन करणाऱ्या संस्था तशा दुर्मिळ. पुण्याच्या डेक्कन कॉलेज या संस्थाचा उल्लेख एक ख्यातनाम पुरातत्वीय संस्था म्हणून केला जातो. या संस्थेला अलीकडेच विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला आहे. भारतातील बहुसंख्य आणि महाराष्ट्रातील सर्वच उत्खनने करण्यात डेक्कन कॉलेजचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे. उत्खनन करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ, तांत्रिक ज्ञान असलेली महाराष्ट्रातील ही एक ख्यातनाम संस्था. नाशिक जवळच्या अंजनेरी येथील श्रीमंत बिर्ला यांनी खासगी नाणेशास्त्र संशोधन संस्था ही आणखी एक पुरातत्वीय संस्था आहे. नाण्यांच्या संशोधनावर, संग्रहावर भर देणारी. त्याशिवाय विद्यापीठीय स्तरावर नागपूर विद्यापीठाचा इतिहास, संस्कृती आणि शिलालेखशास्त्र विभाग हा देखील एक पुरातत्वीय संस्था म्हणून ख्यातकीर्त आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागाने प्रारंभीच्या काळात पुरातत्वीय क्षेत्रात भरीव काम केलेलं आहे. त्यातूनच त्यांचे पुरातत्वीय संग्रहालय साकारलं. केंद्र सरकारचा पुरातत्वीय सर्वेक्षण विभाग आणि महाराष्ट्राचे पुरातत्वीय संचालनालय हे पुरातत्वीय क्षेत्रात कार्यरत असलेले महत्त्वपूर्ण घटक लेण्यांचे, मंदिरांचे, किल्ल्यांचे, मशिदींचे सर्वेक्षण, संरक्षण करण्याचे उत्तरदायित्व या कार्यालयांकडे असतं. पुरातत्वीय सर्वेक्षण विभाग तर सतत उत्खननाच्या माध्यमातून साधनांचा शोध घेत असतो. पलीकडेच घेतलेला द्वारकेचा शोध हा त्याच्या प्रयत्नाचं फलित आहे. त्यानंतर आता आपण या इतिहास संशोधनाची व्यासपीठं पाहूयात. बघा, आत्तापर्यंत आपण इतिहासाच्या साधनांचा, त्यांच्या संग्रहांचा आणि त्यावर संशोधन प्रक्रिया करणाऱ्या संस्थांचा अभ्यास केलेला आहे. इतिहास हे एक सामाजिक शास्त्र असल्यामुळे या क्षेत्रात देखील संशोधन ही एक सातत्याने चालू राहणारी प्रक्रिया आहे. साहजिकच अशा प्रकारच्या संशोधनासाठी व्यासपीठ निर्माण होण्याची प्रक्रिया 18व्या शतकातच खरे तर सुरू झाली. 19व्या शतकात या व्यासपीठाने निश्चित रूप घेतलं. रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ लंडन या संस्थेच्या शाखा मुंबई, कलकत्ता आणि मद्रासला स्थापन झाल्या. त्यांनी संशोधनाला वाहिलेली नियतकालिके प्रकाशित करायला सुरुवात केली. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या संशोधन पत्रिकांच्या रूपाने एक व्यासपीठ उभं राहिलं. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकामध्ये इंडियन हिस्ट्री काँग्रेस या नावाची संघटना अस्तित्वात आली.
दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 3 दिवसीय अधिवेशन भरविण्याचा परिपाठ पडला आणि तो आज देखील चालू आहे. इतिहास संशोधनाचा कस तपासला जातो तो या व्यासपीठावरूनच. शेकडो निबंध सादर होतात, साधक बाधक चर्चा होते, इतिहासाची मांडणी पुनर्मांडणी चिकित्सा विश्लेषण विवेचन होत राहते. ही संस्था तशी स्वयंपूर्ण संघटना आहे. संशोधनपर निबंधांचे खंड दरवर्षी प्रकाशित केले जातात. इतिहासाच्या क्षेत्रातील अलीकडचं संशोधन जाणून घेण्याचा मार्ग ह्या व्यासपीठावरूनच आणि त्यांच्या प्रकाशनातून जातो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय पातळीवरचं व्यासपीठ असं त्यांचं स्वरूप आहे. त्याशिवाय राज्य पातळीवर महाराष्ट्र इतिहास परिषद आणि विभागीय पातळ्यांवर मराठवाडा इतिहास परिषद, खानदेश इतिहास परिषद, विदर्भ इतिहास परिषद यांसारखी काही व्यासपीठं देखील कार्यरत आहेत. त्यांच्या वार्षिक अधिवेशनामधूनही संशोधनपर लेख सादर होतात, त्यावर चर्चा होते. काहींचे संशोधनपर लेखांचे संग्रह देखील प्रकाशित झालेले आहेत. तात्पर्यच काय तर आपले संशोधन नवीन विश्लेषण नवी मांडणी करण्याचे आणि ती मांडणी तपासून घेण्याचे एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणजे या इतिहास परिषदांची व्यासपीठ. इतिहास परिषदांच्या या अधिवेशना व्यतिरिक्त इतिहास संशोधन पत्रिकांच्या रूपाने आणखी एक व्यासपीठ असतं. राष्ट्रीय पातळीवरच्या अशा काही ख्यातकीर्त संशोधन पत्रिका आहेत की ज्या पत्रिकांमधील लेखांना संशोधनाला मान्यता मिळते. इंडियन हिस्ट्री जनरल या नावाची संशोधन पत्रिका गेली 500 वर्ष प्रकाशित होत आहे. अलीकडे गेल्या 5-25 वर्षात जनरल ऑफ एशंट इंडियन हिस्ट्री या नावाची एक संशोधन पत्रिका प्रामुख्याने प्राचीन भारतीय इतिहासाच्या संशोधनाला प्रकाशित करते. त्याशिवाय मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे भारतीय इतिहास आणि संस्कृती हे त्रैमासिक, डेक्कन कॉलेज रिसर्च बुलेटिन संशोधक यांसारख्या नियतकालिके ही इतिहास संशोधनाची चर्चेची वाद संवादाची व्यासपीठ आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च या नावाची एक संस्था इतिहास संशोधनाला प्रोत्साहित करण्याचं आणि संशोधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य करण्याचे कार्य गेली अनेक दशक करत आहे. त्याशिवाय निरनिराळ्या विद्यापीठांचे इतिहास विभाग विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या विद्यमाने राष्ट्रीय प्रांतीय अशी चर्चासत्र आणि परिषदा आयोजिली जातात. या सर्व व्यासपीठांवरून इतिहासाचं चिंतन होत असतं. त्यानंतर पुढे आता आपण इतिहासातील प्रमुख संकल्पना आणि त्याच्या संज्ञा पाहूयात. बघा, प्रत्येक शास्त्राची स्वतंत्र अशी भाषा असते. ही भाषा प्रामुख्याने काही विशिष्ट संकल्पनांवर आणि संज्ञांवर आधारित असते. अशी काही संकल्पना संज्ञा सोडल्या तर त्या शास्त्रात वापरली जाणारी भाषा ही सर्वसामान्यांचीच भाषा असते. काही विशिष्ट शब्दांचा धन्वार्थ बदलला जातो. तात्पर्य म्हणजेच काय तर शास्त्राचं स्वरूप समजून घेण्यासाठी त्या शास्त्राच्या संकल्पना आणि संज्ञा जाणून घेणं महत्त्वाचं असतं. इतिहास हे देखील एक सामाजिक शास्त्र आहे. साहजिकच या शास्त्रात देखील काही शब्द संकल्पना संज्ञा विशिष्ट अर्थानेच वापरल्या जातात. इतरत्र त्या अर्थाने वापरल्या जातात असं नाही. उदाहरणार्थ प्राचीन हा शब्द मराठी भाषेत केवळ जुना पुराणा या अर्थाने सर्रासपणे वापरला जातो. इतिहासात मात्र प्राचीन या शब्दाला एक विशिष्ट कालसापेक्ष कालखंड सूचक असा अर्थ आहे. इसवी सनाच्या 12व्या शतकापर्यंतच्या काळाला प्राचीन काळ हे संबोधलं जातं. त्यानंतरचा काळ हा मध्ययुग असतो. तात्पर्य इतिहासाच्या स्वतंत्र संकल्पना आहेत, त्यांचा आपण या घटकामध्ये विचार करणार आहोत. कालगणनेच्या संदर्भातील युग कालखंड शतक दशक सहस्र शतकाचा पूर्वार्ध उत्तरार्ध असे शब्दप्रयोग इतिहासात सर्रासपणे केले जातात. शक विक्रम सावंत इसवी सन पूर्व हिजरी फसली अशा संज्ञा देखील इतिहासात वापरत असतात. या सर्वांचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे. क्रांती उत्क्रांती
परिवर्तनासारख्या शब्दांनाही इथे एक वेगळा अर्थ आहे. हा अर्थ शब्दसंग्रहात दर्शविलेल्या अर्थापेक्षा अधिक काही असतो. इतिहासातील कार्यकारण भाव शोधणे याला एक वेगळा अर्थ असतो. पुराव्यांचे विश्लेषण करण्याच्याही काही पद्धती असतात. कार्बन-14 या संज्ञेतून इतिहास संशोधनाची एक रासायनिक प्रक्रिया ध्वनित होते हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. या घटकात इतिहासाच्या काही संकल्पना आणि संज्ञा आपण समजून घेणार आहोत. बघा, त्यातली पहिली आहे कालगणना. कालगणनेमुळे खरे तर गतकाळातील घटनांना नेमका अर्थ प्राप्त होतो. साहित्यिक अभिव्यक्ती आणि इतिहास यांच्यातील भेद अधिक स्पष्ट होतो. तो काळाच्या नेमक्या उपयोगामुळे फार फार वर्षापूर्वी या वाक्याने एका काल्पनिक कथेचा प्रारंभ होतो, तर इतिहासात फार फार वर्षापूर्वीचा नेमका संदर्भ म्हणजे नेमके केव्हा कोणत्या वर्षी दिवशी हे अभिप्रेत असतं. गतकालीन घटनांना कालबद्ध चौकटीत नेमकं बसवणं म्हणजे कालगणना. गतकालीन स्मृतींना घटनांना कालबद्ध चौकटीत बसवून त्या आधारे आपली गतकालीन हजारो शेकडो वर्षाची वाटचाल रेखाटणे हा प्रगत मानवी जीवनाचा विशेष राहिला आहे. अगदी प्रारंभी प्राथमिक अशा रानटी अवस्थेत कालगणनेचा विचार देखील नव्हता. तरीही माणसांचं बालपण, प्रौढत्व, म्हातारपण, मरण या अवस्था होत्याच, काळ होताच. त्यांच्या अस्तित्वाचे प्रत्यंतर यायचेच. छोटे रोपटे, झाड, प्रचंड वृक्ष ही प्रक्रिया दिसायचीच. सूर्याचे भ्रमण होतेच, दिवसरात्र होत होतेच. या भ्रमणध्वनीतूनच काळाची संकल्पना सुचवली गेली. दिवस आणि रात्र, प्रकाश आणि काळोख हे काळाच्या वाटचालीतले स्पष्ट असे दोन संकेत. कदाचित त्यांच्यातील काळाची मोजदाद सुरू झाली. इतक्या दिवसांपूर्वी, इतक्या रात्रींपूर्वी असं घडलं अशा स्वरूपातल्या स्मृती कदाचित माणसाने जगवल्या. कालांतराने दिवस रात्रींचा नेमका अर्थ या सृष्टीच्या निर्मितीचा वेध, सूर्य आणि चंद्राच्या भ्रमणाचा शोध, पृथ्वीचे स्वतःच्या आसभोवती फिरणे या गोष्टींचं ज्ञान माणसाला होत गेलं आणि सातत्याने प्रवाही असलेला हा काळ अधिक नेमकेपणाने संबोधला जाऊ लागला. अंतराळातल्या ग्रहताऱ्यांचा खगोलशास्त्रीय शोध घेतला गेला. त्या आधारे प्राचीन ग्रीक, रोमन, इजिप्शियन आणि भारतीय संस्कृतींनी लक्षावधी वर्षांच्या वाटचालीची कालगणना करायला प्रारंभ केला. भारतातील पौराणिक कालगणना रूढ झाली. अशा प्रकारच्या लक्षावधी वर्षाच्या कालगणना जगातल्या इतर प्राचीन संस्कृतींनीही जोपासल्या. भौतिक जगातल्या वाटचालीतील काही घटना, प्रसंग चिरस्मरणीय ठरले. मानवी समाजाने ते प्रसंग आपल्या स्मृतीत शेकडो वर्ष जोपासले व त्यावरून त्यांची कालमापन, कालगणना सुरू केली. ही प्रक्रिया देखील जगभरातल्या संस्कृतीत घडत आली. त्यानंतर पुढे कालखंडानुसारची कल्पना बघूयात. बघा, लक्षावधी वर्षांच्या वाटचालीत असे प्रसंग आले, घटना घडल्या, वैचारिक स्फुल्लिंगे फुललेली आणि नवी संकल्पना मानवी मनात आली की ज्यामुळे मानवाच्या जीवनात अमूलाग्र बदल घडला, जीवनाचं स्वरूपच बदललं. दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास नवयुग अवतरलं, नवा कालखंड सुरू झाला. हा नवा कालखंड किंवा युग पुढे अनेक शतके टिकलं. पुन्हा अशी काहीतरी विलक्षण चिरंतन टिकणारी घटना घडेपर्यंत नव्या प्रसंगाने विलक्षण अशा एखाद्या शोधाने गुंतयुगाला मागं टाकलं आणि मानवी समाजाने नव्या युगाचं स्वागत केलं. गतकालीन वाटचालीत अशी अनेक युग येऊन गेली. हे युग म्हणजे एक प्रकारचे गतकालीन वाटचालीचा एक स्थिरावलेला कालखंड, परिस्थितीचा एक टप्पा. अनेक शतकांचा, कित्येकदा सहस्रकांचा आणि लक्षावधी वर्षाचा देखील मानवी जीवनाच्या वाटचालीतला पहिला कालखंड आहे तो पाषाणयुग. लक्षावधी वर्ष या पृथ्वीवरचा माणूस पाषाणयुगात वावरला. रानटी अवस्थेतल्या या माणसाने पाषाण म्हणजे दगडाची सारी आयुधे वापरली, शस्त्र वापरली, दगडाची हत्यारे वापरून शिकार करून माणूस जगत राहिला. ही अवस्था पाषाणयुग या नावाने ओळखली जाते. याच युगात कदाचित अग्नीचा वापर त्याला कळला आणि कच्चे मांस खाणारा माणूस आता मांस भाजून खाऊ लागला.
त्याची प्रगती झाली ती एवढीच. माणसाला तांबे या धातूचे ज्ञान झाले आणि तो दगडाबरोबरच आता तांब्याचा देखील वापर करू लागला. प्रगतीच्या या टप्प्याला ताम्रपाषाण युग म्हणतात. त्यानंतर कांस्य आणि लोहयुग अवतरलं. लोखंडासारख्या कठीण धातूंचे ज्ञान माणसाला झाले आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. लोखंडाची अवजारे त्याने शोधली, लोखंडाची हत्यारे बनवली, चाकाचा शोध लागला, शेतीसाठी नांगर नांगराचा फाळ वापरत आला. रानटी अवस्थेतला माणूस लोहयुक्त एक अत्यंत प्रगत अशा टप्प्यावर येऊन ठेपला. गतकाळाच्या पाऊलखुणा अधिक स्पष्टपणे उमटू लागल्या. समाज संघटित झाला. रानटी अवस्था संपली. शब्द अक्षरबद्ध झाला. लिखित स्वरूपातले शिलालेख लिहिले जाऊ लागले. सिंधू संस्कृतीत शिक्क्यांवर देखील अक्षरं आढळली आहेत. तात्पर्य, मानवी जीवनाच्या ऐतिहासिक कालखंडाची वाटचाल या टप्प्यावर सुरू होते. इतिहासपूर्व कालखंड म्हणजे हा पाषाणयुग, ताम्रपाषाणयुग, लोहयुग होय. यानंतर ऐतिहासिक कालखंड सुरू होतो. ऐतिहासिक कालखंडाच्या वाटचालीतील पहिला टप्पा म्हणजे प्राचीन काळ, दुसरा टप्पा म्हणजे मध्ययुगीन काळ आणि तिसरा टप्पा म्हणजे आधुनिक काळ. जगातल्या सर्व देशांची ऐतिहासिक वाटचाल या तीन टप्प्यातून रेखाटली जाते. प्रबोधनाच्या चळवळीमुळे पाश्चात्य जग मध्ययुगाच्या आधुनिक युगात आलं. या प्रबोधनाने बुद्धी प्रामाण्य, विवेकनिष्ठा आणि वैज्ञानिक दृष्टी दिली. माणूस हा विचाराचा, कार्यकर्तृत्वाचा केंद्रबिंदू बनला. माणसातले कर्तृत्व जागवले गेले. परिणामी आधुनिक युग अवतरलं. इथे युग आणि कालखंड हे समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात. लक्षावधी वर्षाच्या वाटचालीत जेवढी परिवर्तने घडली नसतील तेवढी परिवर्तनं प्रगती आधुनिक युगातल्या गेल्या 500 वर्षाच्या वाटचालीत घडून आली आहे. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाने यंत्रविज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आणि यंत्रयुग अवतरलं. TV आणि कम्प्युटरच्या वापरामुळे, .com आणि इंटरनेटमुळे तर जग माहिती युगात प्रवेशलं आहे. प्रगतीचा अच्युत्य टप्पा आज गाठला गेला आहे. पाषाणयुगापासून यंत्रयुगापर्यंतची नव्हे माहिती युगापर्यंतची ही वाटचाल कालखंडानुकरणामुळे युग संकल्पनेमुळेही अधिक स्पष्ट होते. त्यानंतर पुढे आपण कालगणना पद्धत पाहूया. बघा, दिवस, आठवडा, महिना, वर्ष आणि शतक नव्हे आता तर सहस्रक या शब्दामधून आपण कालगणना करत असतो. आठवड्याच्या 7 दिवसांना आणि वर्षाच्या 12 महिन्यांना नावं दिलेली आहेत. इंग्रजी भाषेतली नावं ही ख्रिस्ती कालगणनेवर आधारलेली आहेत. येशू ख्रिस्तांचा जन्म ही या भौतिक जगातील ख्रिस्ती धर्मीयांच्या दृष्टीने सर्वात महत्वपूर्ण घटना. या घटनेच्या स्मृती ख्रिस्ती जगताने जोपासल्या. ती घटना आधारभूत मानून त्या घटनेच्या अगोदर म्हणजे ख्रिस्तपूर्व किंवा इसवीसनपूर्व आणि त्या घटनेनंतर म्हणजे ख्रिस्त सण किंवा इसवीसन या शब्दात भूतकाळ रेखाटला जाऊ लागला. आफ्रो आशियाई खंडातील अनेक देशांमुळे युरोपीय देशांच्या वसाहती स्थापन झाल्या. परिणामी युरोपात प्रचलित असलेली ख्रिस्ती कालगणना आफ्रो आशियाई देशात देखील रूढ झाली. आपल्या देशात देखील ख्रिस्ती कालगणनेतले तारीख, महिने, वर्ष वापरत आहे. असे असले तरी कॅलेंडरवर आणखी काही कालगणना पद्धतीतील नोंदी असतात. शक, सवन, हिजर आणि फसली या कालगणनाही आज प्रचलित आहेत. शालिवाहन शक कालगणना गेल्या जवळजवळ 2000 वर्षापासून आपल्या देशात प्रचलित आहे. इसवी सनाच्या 78 पैठणच्या 7 वाहन नृपतींनी ही कालगणना सुरू केली असं मानलं जातं. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे मराठी महिने याच कालगणनेशी संबंधित आहेत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे आठवड्यांचे दिवस याच कालगणनेतले आहेत. या कालगणनेत प्रत्येक दिवसाचे, महिन्याचे जसे स्वतंत्र नाव आहे तसेच प्रत्येक वर्षालाही नाव दिलेलं असतं. विशिष्ट नावाचे संवत्सर म्हणून ते संबोधले जातात. भारतीय कालगणना प्रामुख्याने पंचांगी असते, म्हणजेच
भारतीय कालगणनेची 5 अंगे असतात, ती पंचांगात स्पष्ट केलेली आढळतात. वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण ही कालगणनेची 5 अंग आहेत. विक्रम संवत ही कालगणना उज्वयिनीच्या विक्रमादित्य या नृपतीच्या नावे इसवी सन पूर्व 58 मध्ये सुरू झाली असं मानलं जातं. ही कालगणना देखील भारतात गेली 2000 वर्ष प्रचलित आहे. गेल्या 100 वर्षात या कालगणनांचा वापर कमी होऊन ख्रिस्ती कालगणना वापरली जाते, पण प्राचीन शिलालेखांमधून, ताम्रपटांमधून किंवा गेल्या 3-4 वर्षातल्या कागदपत्रांमधून, शिवकालीन कागदांमधून शक किंवा विक्रम संवत कालगणनेतील तिथी, वार, नक्षत्राची नोंद असते. हिजरी कालगणना प्रथम मध्य आशियात रूढ झाली. इस्लाम धर्म संस्थापक हजरत महम्मद पैगंबर यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण घटनेशी ही कालगणना संबंधित आहे. महम्मद पैगंबरांनी मक्केहून मदिनेला हिजर केले, म्हणजेच प्रयाण केले. ही घटना इस्लामी जगतात महत्त्वपूर्ण ठरली. इसवी सनाच्या 622 पासून ही कालगणना तिकडे प्रचारात आली. भारतात देखील गेल्या 400-500 वर्षापासून ही कालगणना रूढ आहे. फसली ही कालगणना मोगल बादशहा अकबराच्या काळात सुरू झाली. इसवी सन 1556 साली राज्यारोहणानिमित्त ही कालगणना सुरू झाली आणि मोगल साम्राज्यात व त्यातून पुढे इतर छोट्या मोठ्या संस्थानातून वापरात राहिली. मराठी स्वराज्यात देखील शिवराज्याभिषेक शक सुरू झाला होता. हस्तलिखित कागदपत्रातून त्यांचा उल्लेख आढळतो. त्यानंतर पुढे आता आपण ही परिवर्तन प्रक्रिया पाहणार आहोत. बघा, इतिहासातल्या काही संकल्पना आणि संज्ञा परिवर्तन प्रक्रियेशी संबंधित आहेत. कालगणनेवर आधारित परंतु परिवर्तन प्रक्रिया सूचित करणाऱ्या संकल्पना सामान्यत दशकाचा, शतकाचा आणि सहस्रकाचा विचार स्पष्ट करतात. शतकाचा उल्लेख करताना हे लक्षात ठेवायचं की 1801 साली 19वे शतक सुरू झाले व 1900 मध्ये ते संपले. तसेच 1901 ते 2000 हे 20वे शतक, 2001 हे वर्ष 21व्या शतकात पदार्पण करणारे वर्ष. सहस्रकांच्या संदर्भात विचार करता इसवी सन 1 ते 1000 हे पहिले सहस्रक, इसवी सन 1001 ते 2000 हे दुसरे सहस्रक, इसवी सन 2001 ते 3000 पर्यंतचे तिसरे सहस्रक. त्याचप्रमाणे 1 ते 10 हे शतकाचे पहिले दशक, 10 ते 20 हे दुसरे, 21 ते 30 हे तिसरे. याप्रमाणे दशकांचा उल्लेख करण्याची पद्धत आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात प्रबोधन घडून आले. या म्हणण्याचा अर्थ या संकल्पनांच्या संदर्भात लक्षात येईल. आर्य समाज, प्रार्थना समाज, ब्राह्मण समाज, सत्यशोधक चळवळी या सर्व प्रक्रियेतून घडलेले परिवर्तन 19व्या शतकाच्या उत्तरार्धात या संकल्पनेत सामावलेले असते. मानवी जीवनाची वाटचाल ही विविधांगी आहे. त्यात कधी क्रमाक्रमाने बदल होत गेले तर कधी अचानकपणे एकाएकी अमूलाग्र बदल झाले. हे परिवर्तन कोणी घडवून आणले या प्रश्नाचे उत्तर इतिहासशास्त्राच्या दृष्टीने द्यायचं झाल्यास एकूण परिस्थितीच्या अनुषंगाने ते दिले जातं. अनेक घटक, अनेक प्रसंग, व्यक्तींचे प्रभाव त्याला एकत्रितरित्या कारणीभूत करतात. क्रमाक्रमाने होत गेलेले परिवर्तनाला उत्क्रांती ही संज्ञा वापरली जाते. सारे मानवी जीवन असे उत्क्रांत होत आले. कित्येकदा विश्वास बसणार नाही असे अमूलाग्र बदल रातोरात घडून आले. अशा अमूलाग्र आणि अचानक झालेल्या परिवर्तनाला क्रांती असे म्हणतात. राजा हा ईश्वरी अंश आहे. ही मानवी मनाची श्रद्धा. राजाची सत्ता कधीच नष्ट होणे नाही, कारण तिला ईश्वरी वरदान ही कल्पना 1779 साली फ्रान्समध्ये क्रांती घडून आली आणि राजसत्ता नष्ट करणारा संपूर्णतया नवा विचार स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्वाचा नारा घेऊन प्रस्थापित झाला. विकास पर्व यांसारख्या आणखी काही संकल्पना आपण सर्रासपणे वापरतो. विकसित, विकसनशील असे शब्द देखील आपण वापरत असतो. जीवन हा सतत खळखळणारा एक प्रवाह आहे. यात चढ उतार आहे, प्रगती आहे, अधोगती देखील आहे.
स्थिती आहे, परिवर्तन आहे, परिवर्तनाचा एखादा कालखंड आपली स्वतःची अशी वेगळी ओळख घेऊन साकारतो, त्याला पर्व म्हणतात. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातल्या सत्याग्रह चळवळीला सत्याग्रह पर्व म्हणून संबोधलं जातं. स्वातंत्र्योत्तर काळातील पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून भारतात विकासाचे पर्व सुरू झाले. तात्पर्य शतक, दशक, पूर्वार्ध, उत्तरार्ध, पर्व, क्रांती, उत्क्रांती हे नुसते शब्द नाहीत, तर एक विशिष्ट अर्थ असलेल्या त्या संकल्पना आहेत, समाजशास्त्रीय संज्ञा आहेत. त्यानंतर पुढे आता आपण अर्थ निर्णय पाहूयात. बघा, इतिहास म्हणजे हे असे असे कसे घडले असं सांगणारं शास्त्र जर असलं तरी नुसते वर्णनात्मक असे या विषयाचं स्वरूप नाही. गतकालीन वाटचाल कशी घडली हे समजून घेताना अनेकदा अनेक गोष्टींचे पैलूंचे विश्लेषण करावे लागते. अर्थ, गुणार्थ, मतितार्थ शोधावा लागतो. गतकालीन वाटचालींचे सापडलेले पुरावे तपासावे लागतात. गांभीर्याने त्याची चिकित्सा करावी लागते व त्यातून निर्णयाप्रत यावे लागते. लक्षावधी वर्षापासून निरनिराळ्या प्राण्यांचा आणि कदाचित माणसाचाही वावर या पृथ्वी तलावर आहे. त्यांचे पुरावे म्हणून अनेक ठिकाणी अस्थि अवशेष सापडले आहेत. हे अस्थि अवशेष किंवा हाडे किती हजार लक्ष वर्षापूर्वीची आहेत याचा निर्णय केवळ अंदाजाने घेतला जात नाही. त्यांची शास्त्रीय परीक्षा केली जाते आणि त्या चिकित्सेवरून काल निर्णय केला जातो. हाडांची चिकित्सा करणाऱ्या दोन पद्धती पुरातत्वशास्त्रात आज रूढ आहेत. त्यांना कार्बन 14 प्रक्रिया आणि रेडिओ कार्बन प्रक्रिया असे म्हणतात. कार्बन 14 या रासायनिक प्रक्रियेत हाडांवर रासायनिक प्रक्रिया करून कार्बन 14 वायू सोडण्यात येतो. हा वायू या हाडात सामावला जातो. किती प्रमाणात वायू हाडात सामावला गेला यावर हा अवशेष किती हजार वर्षापूर्वीचा आहे ते ठरतं. यामागचा तर्क असा की प्रत्येक जिवंत प्राण्यांच्या शरीरातील हाडांमध्ये कार्बन 14 हा वायू असतो. त्यांचं एक विशिष्ट प्रमाण असते. प्राणी मेल्यानंतर प्राण्यांच्या शरीरातील हाडे जेव्हा जमिनीत गाडली जातात किंवा उघड्यावर पडतात तेव्हा या हाडांमधील कार्बन वायू हळूहळू वातावरणात मिसळत जातो. साधारणतः 1000 वर्षात अशा हाडांमधून किती वायू हवेत मिसळतो याचे प्रमाण शास्त्रज्ञांनी शोधून काढले. ते परिमाण वापरून हाडांची प्राचीनता ठरवली जाते. रेडिओ कार्बन प्रक्रियेतून रेडिओ ऍक्टिव्ह किरणांचा वापर करून आता अधिक नेमकेपणाने अस्थि अवशेषांची कालनिश्चिती करता येते. या दोन्ही पद्धतींमध्ये नेमकी वेळ, दिवस किंवा वर्ष या स्वरूपात अवशेषविषयी निर्णय देता येत नसतो, तर 1500 वर्षाच्या परिमाणात प्राचीनतेविषयी निर्णय येतो. कार्बन हा घटक असलेला पुराव्यांच्या बाबतीतच ही प्रक्रिया वापरता येते. ताम्रपट किंवा शिलालेखावरून देखील महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होते. ताम्रपट किंवा शिलालेखांची अस्सलता तपासावी लागते आणि ती अस्सलता त्यातील तिथी, वार, संवत्सर, नक्षत्र यांच्या उल्लेखावरून तपासली जाते. लिपिशास्त्राच्या निकषावरूनही अस्सलता तपासली जाते. अक्षरांची वळणे, विशिष्ट अक्षर लिहिण्याची पद्धत, शिरोरेषा देण्याचा न देण्याचा प्रघात, पूर्णविराम, अर्धविराम, चिन्हांचा वापर यावरून देखील अर्थ निर्णय केला जातो. हस्तलिखित कागदपत्रांच्या बाबतीत देखील सापडलेला पुरावा अस्सल आहे किंवा नकली हे तपासलं जातं. कागदाची जाडी, रंग, आकार यावरून देखील त्या कागदाचा काळ ओळखता येतो. हातांनी बनवलेला कागद आणि आजचा यंत्रावर बनलेला कागद जसा चटकन ओळखता येतो तसाच सरावाने इतिहास तज्ज्ञ कागद कोणत्या शतकाला आहे हे ओळखू शकतात. हस्तलिखित कागदांवरील नोंदणीचीही पडताळणी केली जाते व पुराव्यांची अस्सलता जोखली जाते. हस्तलिखित कागदामध्ये वापरलेली भाषा ही पुराव्याची अस्सलता तपासताना उपयोगी पडते. भाषेचं स्वरूप सतत बदलत राहिलं आहे. साहजिकच 17व्या शतकातील मराठी भाषा आणि 19व्या शतकातील भाषा यात महान दत्तर पडले आहे. अनेक नवे शब्द आले, जुने कालबाह्य ठरत राहिले. तात्पर्य भाषेवरून देखील पुराव्याची अस्सलता तपासली जाते.
पुराव्याचा काळ हा ठरवता येतो. तर अशा प्रकारे आजच्या या घटकामध्ये आपण इतिहासाचा अर्थ, इतिहासाचं प्रयोजन व स्वरूप, त्याचप्रमाणे इतिहासाची साधनं, त्या इतिहासाच्या साधनांचे प्रकार, इतिहासाच्या साधनांचं बदलतं स्वरूप, तसेच त्यातले वस्तू संग्रहालय व संशोधन पद्धती, इतिहासातल्या प्रमुख संकल्पना व संज्ञा, परिवर्तन प्रक्रिया आणि अर्थ निर्णय, तर अशा प्रकारची आपण माहिती या संपूर्ण घटकामध्ये घेतलेली आहे. धन्यवाद.